सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम जोरात सुरू आहे. शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असून अखेर आता सोलापूर महानगरपालिकेनं कारवाईचा भडका उचललाय. मंगळवारी अतिक्रमण विभागानं शहरातील मधला मारुती आणि सराफकट्टा बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. यामध्ये बहुतांश दुकानांचे नामफलक तसेच विविध प्रकारचे अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र ही कारवाई अत्यंत चुकीची असून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा नोटीस व्यापाऱ्यांना देण्यात आलेली नव्हती. त्याच्याच निषेधार्थ शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या मधला मारुती, सराफकट्टा, बेगमपेठ, चाटी गल्ली आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून महापालिकेच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. काल महापालिकेकडनं अतिक्रमण झालं आणि आज तुम्ही त्याच्या निषेधार्थ बंद पुकारलेला आहे, नेमकी काय भूमिका? काल अतिक्रमण जी मोहीम झाली, अतिक्रमणाची मोहीम ही शक्यतो रहदारीला अडथळा येणे किंवा रहदारीवर काही गोष्टी जर अडथळास्पद असेल ते काढणे हे प्रामुख्याने अतिक्रमणचं हे कर्तव्य होतं. परंतु अधिकाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता, कुठलीही नोटीस किंवा कुठलेही हे न देता 12-12-15 फुटावरचे फक्त बोर्ड तोडत ते गेलेले आहेत. आणि हे बोर्ड काय साधे सुधे नव्हते, आज एक एक बोर्ड लाख लाख, दीड दीड, दोन दोन, अडीच लाख रुपयाचे बोर्ड आहेत. तर याची कुठलीही तमा न बाळगता आपण पाहू शकता की कशा पद्धतीने त्या JCB च्या साह्याने हे तोडलेले आहेत. ही बिल्डिंग तर पूर्ण पुढचा पूट कठडा आता निघून पडायची शक्यता झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे नुकसान करण्याचा हेतू आम्हाला कळलेला नाही आहे. जर ते म्हणत असतील की साहेब हे पूर्ण मधला मारुती फुल गल्लीपासून या गेले आणि मागं पण तिथं चाटी गल्लीमध्ये सुद्धा काही कारवाई झाली, तर या परिसरातील प्रत्येक व्यापारी, भांडे गल्ली, मधला मारुती, फुलारी, चाटी गल्ली, कापड व्यापारी, या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद आज सामील केलेले, बंदमध्ये सामील आहेत सगळी लोक. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.